ताजित पवार एक उत्तर देतात की बारामतीकरांनी त्यांचे डिपॉझिट जप्त केलेले आहे. तुम्ही बघा हे विषय आता फार शिळा झालेला आहे, कारण मला वाटते आता विधानसभेची निवडणूक होऊन जवळजवळ 1.5-2 वर्ष झालेले आहेत आणि स्वतः अजित पवारांना मी आवाहन करतो की तुमचा पोरगा सुद्धा जवळजवळ 1.5-2 लाखाच्या फरकाने तुमच्या जिल्ह्यात पडला होता. मी स्वतः आटपाडी तालुक्यातून मला पार्टीने आदेश दिला आणि 15 दिवसांमध्ये मी सांगली जिल्हा सातारा जिल्हा सोडून बारामती म्हणजे पुणे जिल्ह्यात येऊन उभा राहिलो. अजित पवारांनाच्या धमक असेल तर त्यांनी माझ्या मतदारसंघामध्ये तिथला कुठल्या नेत्याचं पाठबळ नसताना 15 दिवस अगोदर जर तुम्ही निवडणूक घेऊन लढवली तर तुमचीच अवस्था तीच होईल. अजित पवारांची मानसिकता जरा मला वाटते नरेंद्र मोदी साहेबांनी त्यांना खोलीच्या बाहेर बसवून उद्धव ठाकरेंच्या बरोबर चर्चा केली तेव्हापासून जरा बिघडल्यासारखी वाटते, त्यांना जरा टेन्शन आल्यासारखं वाटतंय. त्यामुळे तेच विषय जुनं घेऊन बसतायत. तुम्ही जे राज्यामध्ये अनेक विषय चाललेले आहेत, मराठा समाजाचं आरक्षण का गेलं, तुम्ही तिथं गायकवाड आयोगाचा अहवाल इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट का नाही केला, तुमच्याच वकिलानं सांगितलं की राज्य सरकार आमच्याकडं कागदपत्र देत नाहीत, वेळोवेळी माहिती देत नाहीत, या विषयावरती तुम्ही बोला. ओबीसीचं राजकीय आरक्षण का संपलं त्याच्यावरती बोला. तुम्ही पदोन्नतीचा जीआर का रद्द केला मागचा 7 मेचा जो जीआर का रद्द कधी रद्द करणार आहे याच्यावरती बोला ना. काल तुम्ही बीडला गेल्यानंतर तिथं आरोग्य कर्मचारी तुम्हाला भेटायला आले की आमचा पगार दिला नाही, आम्हाला कामावरून काढून टाकलंय, त्याला पोलिसांनी गुरागत मारलं, लाठीचार्ज केला, त्या विषयावरती तुम्ही बोला ना. प्रश्न सोडून तुम्ही दुसरीकडे कशा जाताय? माझं डिपॉझिट बारामतीतल्या लोकांनी जप्त केलं ते मी तेव्हाही मान्य केलंय, आजही मान्य केलंय. हा लोकशाहीमध्ये जनतेचा अधिकार आहे. उभं राहणं माझ्या हातात आहे, पक्षाने उभं करणं हे पक्षाच्या हातात आहे, पण मतं देणं हे लोकांच्या हातात आहे. लोकांनी मला नाकारलं सपशेल मी ते वेळोवेळी मान्य केलंय. मी त्या लोकांनी जो मला माझं डिपॉझिट घालवलं मी त्यांचा आदर करतो, पण आता बरेच दिवस झाले तेच विषय त्यांच्याकडे माझ्याविषयी बोलण्यासारखं दुसरं काय नाही. त्यांनी अनेक चौकशा तिकडं काय गावते का तिकडं काय गावते का बघा त्याचं काहीतरी करा त्याला कुठंतरी अडकवा, पण मी कुठंच अडकत नाही म्हटलं दुसरं काय त्यांच्याकडे भांडवल नाही, ते डिपॉझिट शिवाय दुसरं काय बोलू शकत नाहीत. त्यांचे कार्यकर्ते जे सोशल मीडियाचं त्यांचं दुकान कुठं पुण्यात का मुंबईत आहे त्या दुकानात पण त्या पोरांना दुसरं काय मटेरियल नाही, ते फक्त डिपॉझिट डिपॉझिटच टाकतात, दुसरं त्यांच्याकडे काही शिल्लक नाही.